आजचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत ते। तर आज आपण ओरिओ बिस्किटपासून केक बनवणार आहे, तोही अगदी साध्या सिंपल पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यात बनवणार आहोत केक। तर चला बघूया कसा बनवायचा केक। नमस्कार, स्वादिष्ट मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ओरिओ बिस्किटपासून केक बनवणार आहोत। तर त्यासाठी मी येथे दोन ओरिओ बिस्किटची पॅकेट्स घेतलेली आहेत। तर एक पॅकेट्स आपलं 120 ग्रॅमचं आहे। तसेच मी येथे 1 कप दूध घेतलेलं आहे आणि आपल्याला बेकिंग पावडर लागणार आहे, ती पण घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपण पॅकेटमधून बिस्किट काढून घेऊया। आपल्याला या बिस्किटामधील क्रीम काढून घ्यायची आहे, कारण या क्रीमचा उपयोग आपण नंतर केकवरती डेकोरेशन करण्यासाठी करणार आहोत। तर आपली सर्व बिस्किटांमधील क्रीम काढून झालेली आहे। आता ही बिस्किट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे। तर त्यासाठी येथे मी बिस्किटांचे तुकडे करणार आहे आणि नंतर ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे बिस्किट्स आपली ही बारीक झालेली आहेत। तर आता आपल्याला याचे बॅटर बनवून घ्यायचे आहे। तर बॅटर बनवण्यापूर्वी आपण आपल्याला कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवायची आहे। तर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे, लहान मीठ घेतलेलं आहे। हे मी मीठ खूप वेळा केक बनवताना वापरलेलं आहे, त्यामुळे त्याचा कलर असा दिसतो आहे। तर आता त्याच्यामध्ये एक छोटंसं स्टँड ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावर परत पालती घालायची आहे। तर आपल्याला कढई ही साधारण 10 मिनिटं प्रीहीट होण्यासाठी ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर। तर आता मी कुकरचा डब्बा पण ऑइलने ग्रीस करून घेणार आहे। तुम्ही कुकरच्या डब्याऐवजी केक टिन पण वापरू शकता। तर आता याच्यामध्ये मी ऑइल टाकून घेतलेलं आहे, ते मी ब्रशनं सगळीकडे स्प्रेड करणार आहे। आणि त्याच्यामध्ये मी मैदा टाकून घेऊन पूर्ण हा डबा कवर करून घेणार आहे मैद्याने। तर आपला हा डबा ऑइल आणि मैद्याने पूर्ण मी कवर करून घेतलेला आहे। तर आता आपण बॅटर बनवायला सुरुवात करूया। तर आता आपण हे बिस्किट बारीक केलेले आहे ते एका पातेल्यात काढून घ्यायचं आहे। तर आता याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचं आहे। तर दूध आपल्याला लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे याच्यामध्ये आणि याचं छानसं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर बॅटर हे आपलं तयार झालं आहे, हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला। तर आता आपण कुकरच्या डब्यामध्ये हे बॅटर ओतून घेऊया। आता हा आपण थोडासा टॅप करून घेऊया डबा, जेणेकरून यातील एअर बबल्स निघून जातील। कढई ही आपली प्रीहीट झालेली आहे। तर आता हा आपला केक बेक करण्यासाठी कढईमध्ये ठेवून देऊया। आणि कढईवर परात पालती घालून काहीतरी जड वजनाचं त्याच्यावरती ठेवूया। मी येथे तवा ठेवलेला आहे, तुम्ही काही ठेवू शकता, कारण याच्यामधील वाफ बाहेर निघून जाऊ नये म्हणून हे करायचं आहे आपल्याला। तर आपल्याला हा केक
30 ते 35 मिनिटं मीडियम फ्लेमवर बेक करायचं आहे। तर केक आपला बेक होतोय तोपर्यंत आपण जी क्रीम काढली होती त्याचा एक छानसा गोळा बनवून घेऊया। त्याचे आपल्याला रोज फ्लावर्स बनवायचे आहेत। तर क्रीमचा गोळा बनवून झालेला आहे। आता याचे आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायचे आहेत। तर हे बघा अशा प्रकारे गोळ्या बनवायचे आहेत व थोड्याशा चपट्या करायचे आहेत। हाताने जसे चपट्या करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला अजून 4 गोळ्या बनवून अशा चपट्या करून घ्यायचे आहेत। आणि मी दाखवलेलं त्या पद्धतीनं ठेवून द्यायचे आहेत। तर हे बघा हे अशा प्रकारे मी ह्या गोळ्या ठेवलेल्या आहेत। तर ह्याचं आता आपण फोल्ड करून एक राऊंड तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आपल्याला। तर हे बघा हे अशा प्रकारे बनतं। तर आता हे आपण चाकूच्या मदतीने कट करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे याचे फ्लावर्स हे बनतात। तर आता इथं जी क्रीम आहे त्याचे जेवढे फ्लावर्स बनत आहेत तेवढे मी बनवून घेते। तर आता आपला केक पण बेक झाला असेल कारण 35 मिनिटं झालेली आहेत। आता मी परत काढून बघते। वाव केक आपला झालेला आहे। हे बघा आता मी सुईनं चेक करून घेते। तर केक हा आपला शिजलेला आहे। हे बघा सुईच्या टोकाला कुठेही चिकटत नाही। तर केक हा आपण कढईमधून काढून घेऊन थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊया। आणि येथे आपली फ्लावर्स पण तयार झालेली आहेत। हे बघा किती छान दिसत आहेत ना। तर आपला केक ही थंड झालेला आहे। त्याच्या कडा सोडून घेऊया आता आपण आणि एका डिशमध्ये काढून घेऊया। तर मी एका चाकूच्या मदतीने याच्या कडा सोडवून घेत आहे। तर हा केक आपला निघालेला आहे पूर्ण। हे बघा कुठेही चिकटला नाही डब्याला। आणि येथे तुम्ही छोटा डब्बा वापरायचा आहे। मी येथे मोठा डब्बा वापरलेला असल्यामुळे माझा केक थोडासा छोटा झालेला दिसतोय। तर आता आपण या केकवर गार्निशिंग करून घेऊया। त्यासाठी मी येथे चॉकलेट गनाश बनवलेला आहे। हे गनाश मी घरीच बनवलेलं आहे। याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहे। तर आता हा गनाश मी चमच्याने केकवर टाकून घेऊन स्प्रेड करून घेणार आहे। हे चमच्याने जरी स्प्रेड केलं तरी चालतं। आता याच्यावरती आपण जी फ्लावर्स तयार केलेली आहेत ती ठेवून देऊया। तर मी येथे एक कॅडबरी घेतली होती ती मी कट करून घेतलेली आहे। ती आता आपण केकवर टाकून घेऊया। तर हा केक आपल्याला फ्रीजमध्ये थोड्या वेळ सेट होण्यासाठी ठेवायचा आहे। अगदी 10 मिनिटं ठेवला तरी चालतो। तर मी केक हा फ्रीजमधून काढलेला आहे। हा आता मी तुम्हाला कट करून दाखवते। बघा किती छान सेट पण झालेला आहे। तर आमचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।